मी ज्यावेळेस गृहमंत्री होतो त्यावेळेस की गृह विभागाची ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो त्यावेळेस करू नये आकडे फसवे असतात कधी अधिक असतात कधी जास्त कमी असतात एक सेफ्टी परसेप्शन असत हे सेफ्टी परसेप्शन आहे का राज्यामध्ये सुरक्षित वाटतं का हे अत्यंत महत्वाचं असतं आज आपण बघा पुण्यात सहा वर्षाच्या मुलीवर अपहरण आणि तिच्यावर बलात्कार मध्यरात्री एक वाजताची रेल्वे स्थानकावरची या ठिकाणी घटना चौदा वर्षाच्या मुलीवर पुन्हा त्याच भागामध्ये बलात्कार मध्ये जणांकडनं बलात्कार बलात सतरा वर्षाच्या मुलीवर तेराव्या वर्षी लग्न झालाय तिने घर सोडलाय आणि पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेली तर तिथेही तिचं शोषण झालं अध्यक्ष मोदय हा हो कोण आरोपी आहे याच्यात पोलीस कर्मचारी आहेत होमगार्ड आहे नायब तहसीलदार आहे मुख्याध्यापक आहे काय काय परिस्थिती आहे कुठे चाललाय आमचा समाज अध्यक्ष महोदय अशा नराधमांवर आपल्याला कारवाई करावीच लागेल अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महिलांवरचे हल्ले आणि अत्याचाराच्या ज्या काही घटना आहेत मोजक्या घटना अगदी जुलै अधिवेशनानंतरच्या सांगितल्या मी तरी एकतीस ऑगस्ट दोन सप्टेंबरला नागपुरात तरुणीचा व्हिडिओ टाकला आंघोळ करताना मग अत्याचार केला तिच्यावर त्यानंतर तीन सप्टेंबरला महिला सरपंचाला मारहाण अध्यक्ष मध्ये पुणे ग्रामीण मध्ये सहा सप्टेंबरला पुणे रेल्वे स्थानकाबाहेर दोन दिवस सतत सामूहिक बलात्कार नऊ सप्टेंबरला पुण्यात तेरा वर्षीय चिमुकलीवर चौघांकडनं वारंवार बलात्कार नऊ सप्टेंबरला पुण्यात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार दहा सप्टेंबरला मुंबईत साकीनाका बत्तीस वर्षीय महिलेवर बलात्कार आणि अध्यक्ष मोदे निवेळ बलात्कार नाही तर गुप्तांगावर अतिशय भयानक अशा प्रकारचा वार करून अध्यक्ष मोदी तिचा खून करण्यात आला अमरावतीत सात वर्ष चिमुकलीवर बलात्कार बारा वर्षाच्या मुलाकडनं पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधराच्या दोन घटना सोळाच्या आता या सगळ्या घटना जर मी वाचत राहिलो अध्यक्ष मोदे एकापेक्षा एक, एक अशा भयानक घटना आहेत आणि म्हणून आकड्यात जायचं नाहीये वळसे पाटील वळसे पाटील साहेब महत्वाचं हे की आज परसेप्शन काय आहे सेफ्टीचं परसेप्शन काय आमच्या महिलांना सुरक्षित वाटताय का चार पानं ही तीन महिन्याची आहेत घटनांची आणि म्हणून कुठेतरी या संदर्भात जोवर आम्ही खरं म्हणजे लक्ष घालणार नाही अध्यक्ष मोदय हो तोवर याचा याच्यावर आपण नियंत्रण आणू शकणार नाही आता मनोधैर्य योजनेचं काय झालं मनोधैर्य आता इतके तर आपल्याकडे रजिस्टर्ड सगळ्या घटना झाल्या आता मनोधैर्यामध्ये आपण बघा की चौदा पंधराला पंचवीसशे महिलांना मदत झाली पंधरा सोळाला पंचवीसशे महिलांना झाली त्यानंतर अकराशे तेराशे महिलांना झाली आता एकोणीस वीस मध्ये केवळ चारशे बासष्ट महिलांना मदत झाली आहे आणि वीस एकवीस मध्ये साडेसहाशे महिलांना म्हणजे जिथे दोन पेक्षा जास्त पात्र आहेत म्हणजे आता हे पात्र म्हणणं खूपच वाईट आहे पण ज्यांना मदत मिळाली पाहिजे असे आहेत ही मनोधैर्याची मदत जी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितली आहे ती देखील आपण या ठिकाणी देत नाही ही, ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते